नवी मुंबई ठाणे तसेच इतर जिल्ह्यातून तीन चाकी पॅझो ॲपे टेम्पो चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलने अटक करून चौदा गुन्हे उघडकीस आणले आहेत तसेच या आरोपींकडून नवी मुंबई ठाणे तसेच इतर जिल्ह्यातील दहा ॲपे टेम्पो एक मोटारसायकल आणि एक टेम्पोचं इंजिन हस्तगत करून एकूण आठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे मागील काही दिवसांमध्ये नवी मुंबई पोलीस एपे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये ऍपे टेम्पो चोरीचे गुन्ह्यात झालेली वाढ लक्षात घेता पनवेल गुन्हे शाखा कक्ष दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांनी विशेष पथक स्थापन केलं या पथकाने नवी मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या गुणांची माहिती प्राप्त करून सर्व दाखल गुन्ह्यातील चोरीस केलेल्या ऍपे टेम्पो चोरीचे घटनास्थळांना भेट देऊन तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने तपास सुरू केला गोपनीय बातमीदाराकडून अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी बाबत अधिक माहिती घेऊन गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पोलीस पथकाने अनवर खान पठाण अब्दुल शेख फिरोज मुक्कर शेख उर्फ मुल्ला यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचे विकत घेतलेले ऍपे टेम्पो हस्तगत करण्यात आले आहेत या तीनही आरोपींना अटक करून आरोपींकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात ऍपे टेम्पो एक मोटारसायकल एक टेम्पोचं इंजिन आणि चोरी चे टेम्पो स्क्रॅप करून विक्री केलेली असा आठ लाख चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून कळंबोली एन आर आय खारघर नेरूळ ठाणे अहमदनगर परभणी बीड औरंगाबाद जालना या ठिकाणचे गुन्हे उघडकीस आणले आहेत हस्तगत केलेल्या टेम्पोपैकी एक ॲपे टेम्पो आणि एक इंजिन याबाबत अधिक तपास सुरू आहे